नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड. ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह. आमदार जितेश अंतापूरकर यांनी देगलूर उपजिल्हा रुग्णालयाला दिली भेट. दिनांक 17 जून 2023 रोजी देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालय राम भरोसे चालत असल्यामुळे देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे अचानकपणे भेट देऊन उपस्थित रुग्णांकडून सुविधा व गैरसुविधा विषयी जाणून घेतल्या व प्रत्येक रुग्णांना तब्येतीविषयी विचारपूस करून अजून कशा चांगल्या सुविधा देता येतील याविषयी रुग्णांना मार्गदर्शन केले. तसेच सतत काही डॉक्टर गैरहजर व वेळेवर न येणारे आहेत अशा डॉक्टरांना त्यांच्या कर्तव्याविषयी जाणीव करून दिली. रुग्णांच्या सुविधेमध्ये कुचराई केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे सजड दम दिला. अनुपस्थित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे वरिष्ठांना आदेश दिले. सिटी स्कॅन, टर्मा केअर सेंटर, ब्लड स्टोरेज, सोनोग्राफी मशीन, एक्सरे मशीन, साफसफाई व इतर बाबीची सखोल चौकशी करून तात्काळ याच्यामध्ये दुरुस्ती झाल्या पाहिजेत असे आदेश दिले. ओपीडीमध्ये सर्व विभागाचे डॉक्टर वेळेवर उपस्थित राहिले पाहिजे. अनुपस्थित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेस सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर मिलिंद शिकारे, दवाखान्यातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. लोकांमध्ये अशी चर्चा आहे की दवाखान्याचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर वेलांडे हे शनिवार रविवार हेडक्वार्टरला न राहता नांदेड येथे जातात, त्यामुळे ऐनवेळी रुग्णांची गैरसोय होते. सोनोग्राफीसाठी रुग्णांना बाहेर पाठवले जाते. डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटर यांच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार आहे अशी ही चर्चा आहे. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे मनीषाताई यांना आपला जीव गमवावा लागला. पुन्हा अशी वेळ कोणत्या रुग्णावर येऊ नये यासाठी आमदार साहेब यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड.